पुतिन आणि जेलेन्स्की यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. रशिया युक्रेनमध्ये शांतता चर्चा झाली आहे. व्लादिमीर पुतिन आणि जेलेन्स्की यांच्यात चर्चा झाली आहे. किव चेर्निबिलमधील लष्करी कारवाया कमी होणं अपेक्षित आहे. दरम्यान या दोघांमध्ये शांतता चर्चा झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीतील इस्तंबूल येथे शांतता चर्चा झाली. सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीनंतर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ओलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी बैठक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाने जसं म्हटलंय, राष्ट्रप्रमुखांच्या द्विपक्षीय चर्चेआधी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. रशियाचे प्रतिनिधी मेंडेस्की यांनी म्हटलंय की रशियानं किव आणि चेर्निहायूमधील लष्करी हालचाली कमी करण्याचा निर्णय घेतला. तथापि किवच्या संवादकांनी युक्रेनच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराराला बनवण्याची सहमती दर्शवली आहे. युक्रेनकडून वाटाघाटी करणाऱ्या पथकाचे सदस्य डेव्हिड अरहमिया यांनी हा युक्रेनचा पहिला विजय असल्याचं म्हटलंय.